लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री गणबा डेव्हलपर्स। नाशिकच्या मसरुळे येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज आदिवासी आदिन सेनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। मोर्चाचं नेतृत्व आदिम सेनेचे जयश्री डोळे आणि आधार बहुउद्देशीय संस्थेचे ऍडव्होकेट विद्या कसबे यांनी केले। आदिवासी मुला मुलींना मोफत शिक्षणाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमाच्या नराधाम संचालक बाळकृष्ण मोरेवर पोस्को आणि अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करावे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, त्याचे अन्य फरार असलेले सहा साथीदार यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे। दरम्यान ज्ञानदीप गुरुकुल आश्रम सारखे जिल्ह्यात अनेक आश्रम आहेत, त्यांच्यावर नेमके लक्ष कोण ठेवते? राज्य शासनाची बालकल्याण समिती आणि महिला बालकल्याण विभाग नेमका करतो काय असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केलाय। नांदगाव तहसीलदार यांनी निवेदन देण्यात आले। यावेळी नांदगाव आरपीआय महावीर जाधव, वंचित बहुजन आघाडीचे वाल्मिक जगताप, काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज चोपडे यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि निषेध व्यक्त केलाय। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।